नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या घडामोडी घडतात, याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत 12.17 डॉलरवर होते, तर सोयाबीननं पुन्हा एकदा 368 डॉलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात सोयाबीन भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवक भाव कमी झाल्यानंतरही कायम आहे, याचाही दबाव भावावर दिसून येतोय. सोयाबीनला आजही सरासरी 4,200 ते 4,600 रुपये भाव मिळाला. बाजारातील आवक कायम असेपर्यंत सोयाबीनचीही भाव पातळी कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात 85.12 सेंट प्रतिपाऊंडवर होते, तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन 57,000 रुपये प्रतिखंडीवर आले होते. बाजार समित्यांमधील आवक आजही कायम होती. अवकेचा दबाव बाजारावर असून भाव पातळी 6,500 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवक मर्यादित झाल्यानंतर कापसाच्या बाजारात सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव आता सरासरी 1,000 रुपयांच्या पुढे गेल्याचं दिसतंय. तरीही भाव पातळी उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमीच दिसते, त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारातील आवक कायम आहे, पण काही राज्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढतीय. त्यातच निर्यात बंदी आणि नाफेडची विक्री यामुळं कांदा बाजारावर दबाव कायम आहे. आज देशभरातील बाजारांमध्ये कांद्याला सरासरी 1,000 ते 1,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते, त्यामुळं या काळात कांद्याचा भाव सुद्धा कायम दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावले आहेत. संक्रांतीपासून काही बाजारात हळदीची आवक सुरू झाली. पुढच्या महिन्यात हळदीची बाजारातील आवक वाढेल. नव्या मालाच्या आवकेमुळं दरात काहीशी नरमाई दिसून येत आहे, पण हळदीचे भाव मर्यादित पातळीतच नरमलेत. हळद पिकाला यंदा कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला, यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला बाजारात 12,000 ते 14,000 दरम्यान भाव मिळतोय. बाजारावर अवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो, पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे. बाजारात संत्र्याची आवक सुरू असून भाव दबावात दिसून येत आहेत. त्यातच वाढत्या थंडीमुळे संत्रीला उठाव कमी दिसतो. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये संत्र्याची आवक जास्त दिसते. मुंबईच्या बाजारात जवळपास 3,000 क्विंटलची आवक झाली होती, तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक कमी जास्त होती. संत्र्याला सरासरी 2,000 ते 3,000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संत्र्याची आवक कमी होताना दिसतीये, तसंच थंडी कमी झाल्यानंतर संत्र्याला पुन्हा उठाव मिळू शकतो, त्यामुळं संत्र्याच्या भावालाही आधार मिळेल असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हे होतं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट. रोज संध्याकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेत असतो, त्यामुळं ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.